भाजप सरकारने केलेल्या नोटाबंदीला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कॅम्पमधील बाटा चौका धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप सरकारविरोधी विविध घोषणा देण्यात आल्यात था। भाजप सरकारने घेतलेल्या नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे असा सल्ला काँग्रेसने दिला होता मात्र मोदी अरुण जेटली आणि अमित शाह या त्रिकुटाने हा निर्णय सर्वसामान्य भारतीयांवर लादलाय हे सरकार हुकुमशाही असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे